नमस्कार दोस्तांनो, मी सुधीर जोगळेकर. आज जी गोष्ट आपल्याला मी सांगणार आहे तिचं शीर्षक आहे लक्षात राहिलेला स्वतंत्रता दिवस. स्वातंत्र्य दिन तर आपण दरवर्षी साजरा करतो. सकाळी उठणं, झेंडा फडकवणं, नेहमी पंतप्रधानांचं लाल किल्ल्यावरून केलेलं भाषण असतं ते ऐकणं भक्तिभावाने, की पुढे भारताचा रस्ता कसा जाणार आहे पुढच्या एका वर्षातला किंवा पुढच्या काही काळातला, फार एक उल्हासमय वातावरण असतं. अतिशय आपलं ज्याला म्हणतात मोराल हाय असणं तसं असतं. पण एक चार वर्षापूर्वी जो स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा केला तो माझ्या फार वेगळ्या कारणासाठी लक्षात राहिला. त्याचं झालं असं की मी होतो अमेरिकेत, माझ्या मुलीकडे गेलो होतो मी, आणि माझी मुलगी राहायची तेव्हा दक्षिणेला, अमेरिकेच्या दक्षिणेला एक लुईझियाना नावाचा प्रांत आहे आणि ते न्यू ऑर्लिन्स नावाचं शहर आहे. या न्यू ऑर्लिन्समध्ये बाकी सगळं जरी ते शहर कुठल्याही अमेरिकन शहरासारखं छान आणि टापटिपीचं असलं तरी तिकडे भारतीय रेस्टॉरंट त्यामानाने कमी आहेत आणि आम्हाला भारतीय नाश्ता तर हवा होता. तर तेव्हा माझ्या मुलीने सुचवलं की आज आपण जाणार आहोत सिएटलला. तर जाताना एअरपोर्टवर साधारण इथून 8 किलोमीटर अंतरावर एक एशियन रेस्टॉरंट आहे. ते काय आहे कुठे आहे मला माहीत नाही, पण मी ऐकलं आहे की ते चांगलं आहे आणि तिथे आलू पराठे फार छान मिळतात. वा, आम्ही तर खुश झालो आणि आम्ही तिकडे रवाना झालो. रेस्टॉरंटचा मालक खरोखरच आतिथ्यशील आणि त्याने भरपूर आदरसत्कार केला. त्याने आम्हाला छान जागा दिली आणि आम्ही सहज रेस्टॉरंटमध्ये आजूबाजूला बघितलं तर तिकडे एक लॉन होतो आणि एका मोठ्या पार्टीची तयारी झाली होती. साहजिक आहे, शनिवार रविवार वीकेंडला अशा पार्ट्या होतच असतात, त्यामुळे अशी एखादी पार्टी असावी असा आमचा समज झाला. आणि मग आम्ही ठरल्याप्रमाणे आलू पराठ्यांची ऑर्डर दिली आणि त्यांनीसुद्धा नवरा बायकोची टीम होती आणि त्यांच्याकडे 1-2-3 सहाय्यक होते आणि त्यांनी इतके झकास पराठे केले दही आणि ते म्हणाल आपको याद आहे की पंजाब की आप कहां से है, तो म्हटलं हम मुंबई से है. आणि म्हटलं आप कहां से है, बोला हम अभी तो अमेरिका में है लेकिन वैसे हम पाकिस्तान से है. म्हणा अच्छा पाकिस्तान से, पण अर्थात तसा तिकडे काही कुठली भावना आली नाही आम्हाला. आणि त्या परक्या भूमीवर हा असा कुठलाही विषय येऊ शकत नाही. तिकडे एक एशियन म्हटल्यावरच एक प्रकारचं एक सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होतं. एक एक गेस्ट पार्टीला येऊ लागले आणि ते रेस्टॉरंटचे मालक त्यांच्या स्वागतात घडून गेले. तिकडे त्यांचा एक संयोजक होता, नंतर एक प्रोग्राम सादर करणारा होता, प्रोग्राम कंडक्ट करणारा ज्याला आपण म्हणतो, आणि एक एक गेस्ट यायला लागले. आम्ही विचार करतो त्यांचं काय प्रकारचं फंक्शन असावं, कारण तिकडे एक थोडासा वेगळाच म्हणजे त्यांचा पोशाखाची पद्धत वगैरे आता वेगळीच होती. आणि अचानक आमच्या डोक्यात प्रकाश पडला की आज इथे पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. आता आमची परिस्थिती फार ऑकवर्ड झाली हो, आमची एक चुळबुळ सुरू झाली. खरं आम्हाला त्याशी काय घेणं देणं होतं, पण एका या अशा पाकिस्तानसारख्या राष्ट्राच्या स्वातंत्र्य दिनाला आम्ही तिकडे उपस्थित आहोत आणि आम्ही त्यांना सलाम करतोय, त्या ते बघतोय आम्ही, हे सुद्धा आम्हाला एक अंगळ आमच्या काटा आला. पण शेवटी सत्य परिस्थितीच होती, लोक एक एक यायला लागले. आणि मग त्या लोकांनी सहज झालं की ते कोण मस्त त्यांनाही सांगा या पार्टी द्यायला. मग त्या रेस्टॉरंटच्या मालकाने सांगितलं की नाही असं नाही, ते फ्लाईट पकडायला चालले, त्यांना तसा वेळ नाही आहे आणि ते मुंबईतून आलेले आहेत. आणि त्यांच्याही लक्षात आलं की अरेच्या हे लोक भारतीय सत, आता काय करा, एक मिनिटभर साधारण आमचं थोडंसं तिकडे आम्ही उभं राहिलो, आता पुढे काय होणार याच्यातून, ह्याच्यातून मी थोडंसा एक प्रकारचा डेड एंड म्हणतात तसा आला होता की ह्यातून नेमका मार्ग काढायचा कसा. मी मार्ग काढायचा म्हणजे कुठलाही नाट्यमय प्रसंग घडला नव्हता, पण एक प्रकारचं खेळीमेळीचं वातावरण जे होतं तिकडे थोडंसं ते बदलू लागलं होतं. पण तो जो त्यांचा मुख्य जो कोण होता तो त्याने फार ते ग्रेसफुली घेतलं. तो म्हणला अरेच्या हम तो भूल गए, आज तो इनका भी स्वतंत्रता दिन है, चलो उनको मुबारकबाद देते. आणि ते सगळे लोक आले ना आमच्याकडे मुबारकबाद द्यायला. अर्थात त्याबरोबर वातावरणातलं सगळं टेन्शन वगैरे गेलं. आम्ही पण त्यांना अगदी कडकडून गळा भेट घेतली, त्यांचं आम्ही अभिनंदन केलं की तुमच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल तुमचं अभिनंदन, त्यांनी आमचं केलं. आणि हे करून आम्ही सगळ्यांना अच्छा करून तिकडून बाहेर पडलो, कारण आम्हाला खरोखरच फ्लाईट पकडायची होती सिएटलला जायची. आता आम्ही गाडीत बसल्यावर आम्ही विचार करतो की त्यामानाने परिस्थिती खूपच चांगल्या प्रकारे हाताळली गेली होती. न कळत आम्ही काय फार मुद्दाम काही केलं नव्हतं, पण मला सांगायचं हे की असे
अवघड वाटणारे प्रसंग येत असतात आणि त्यांना आपण किती ग्रेसफुली त्यांना आपण त्यांचं स्वागत करू किंवा त्यांना कसं टॅकल करू याच्यात तुमचं स्किल असतं. तिकडे आम्ही आमचा स्वातंत्र्य दिन साजरा करू शकलो नाही, पण आम्ही सिएटलला गेल्यावर आपल्या कम्युनिटीत का होईना, पण आम्ही तिकडे दणक्यात तो आपला झेंडा वंदन केलं, राष्ट्रगीत गायलं आणि अशा तऱ्हेने तो स्वातंत्र्य दिन आमच्या कायमचा स्मरणात राहिला. नमस्कार.